हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत रवा इडली। हा रवा मी रात्री दह्यामध्ये भिजू घातला आहे, चांगला भिजला आहे। सांबरची तयारी करूया। ही तुरीची डाळ घेतली आहे, वांग, बटाट, गाजर आणि ही शेवग्याची शेंग। डाळ टाकून घेऊ कुकरमध्ये। डाळ घेतली चांगली धुवून, त्यात बटाटा टाकू, गाजर, हे वांग आणि ही शेवग्याची शेंग वेगळी शिजून घेऊया, नाही तर सांबारमध्ये जास्त शिजून जाते। तर पाणी घालू। मीठ, हळद घेऊन घेऊया। शेंग उकडायची, त्यात हळद, मीठ इकडून घेऊया। मीठ टाकूया, अख्खायचा सोडा अर्धा चम्मच, थोडं पाणी, मिक्स करून घेऊ। थोडंसं अजून पाणी लागेल। चला आता इडली बनवायला घेऊया। छान होते रवा इडली, करून पहा। इडली तयार करूया। हे तेल लावून घेते मी। राहायला वाफून घेऊया। आता ह्यात आपण इडली वाफून घेऊया। हे बघा, इडली रेडी झाली आहे। चला आता खोबऱ्याची चटणी करू इडलीसाठी। खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची वाफून घेऊया। हे बघा, ही झाली आहे रेडी चटणी, काढून घेऊया। हा चटणीचा तडका आहे। ही मोहरी, मोहरी चांगली तडतडली, ही सुकी मिरची, हा कढीपत्ता, झाली चटणी रेडी। ही बघा, अशी इडली रेडी झाली आहे। मी तुम्हाला काढून दाखवते। हा
अशी रवा इडली बनवून बघा, खूप छान बनते. सांबरची तयारी करू. तेल घालू. मोहरी टाकून घेऊया. ती सुकी मिरची लाल. कांदा. कढीपत्ता. हिंग घालू थोडस. कांदा चांगला परतला, त्याच्यामध्ये टमाटर घालू. चांगलं भाजले हा सांबर मसाला. हे लाल तिखट आहे, ते टाकून घेऊया. त्या शेवग्याच्या शेंगा उकडल्या होत्या, त्या बी घालूया. पाणी घालूया. आता ह्याला उकळी येऊन देऊया. सांबार रेडी. मीठ टाकूया. सांबार उकळले, हा गूळ टाकूया. हे बघा, रवा इडली तयार आहे. हे सांबर, ही चटणी आणि ही इडली. बघा किती सॉफ्ट बनली आहे.